नमस्कार। आपल्या चॅनलवरील एका कमेंट्समध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 250 प्रश्न विचारण्यात आला होता। आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा जमीन महसूल, महसुली अभिलेख आणि महसुली न्यायालय या संदर्भात तरतुदी असणारा एक महत्त्वाचा कायदा आहे। आता जेव्हा आपण कोणत्याही कायद्याचा अभ्यास करतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही वेळेला असं असतं की त्याचा समग्र विचार करायला लागतो। एकेका कलमाचा सुटा सुटा विचार करून आपल्याला त्याचा पूर्ण अर्थबोध होईलच असं नाही। असंच काहीसं कलम 250 आणि 251 बाबतीत आहे। कारण 250 अपील करण्याच्या मुदतीविषयी तरतूद करण्यात आलेली आहे, तर कलम 251 मुदतीला जर आपण अपील नाही करू शकलो तर विलंब माफीबाबत तरतूद करण्यात आलेली आहे। आता कलम 250 नक्की काय म्हणतं? तर कलम 250 असं म्हणतं की जेव्हा तुम्हाला एखादा महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालय याच्या आदेशाविरोधात अपील करायचं असेल तर ते किती मुदतीत केलं पाहिजे याची कायदेशीर तरतूद कलम 250 करण्यात आलेली आहे। या कलम 250 नुसार अपील करण्याचा कालावधी हा 60 आणि 90 दिवसाचा आहे। मात्र बरेचदा आपलं असं निदर्शनास येतं की महसुली न्यायालयांमध्ये जी प्रकरणं दाखल करायची असतात बहुतांश वेळेला ही प्रकरणं मुदतीत दाखल करणं शक्य होत नाही। मग जर मुदतीत आपलं प्रकरण दाखल झालं नसेल तर साहजिकच आपल्याला विलंब माफीचा अर्ज पहिले करायला लागतो आणि त्या संदर्भात विशिष्ट तरतूद ही कलम 251 करण्यात आलेली आहे। आता कलम 251 काय म्हणतं? तर जर एखादं अपील किंवा एखादं प्रकरण महसुली न्यायालयात दाखल करायला विलंब झाला असेल तर तो विलंब माफ करण्याकरता आपल्याला अर्ज करता येतो आणि त्या विलंबाला माफ करण्याचे अधिकार संबंधित महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालय यांना देण्यात आलेले आहेत। आता यामध्ये थोडी अडचणीची गोष्ट अशी आहे की कलम 251 दिलेला अधिकार हा बहुतांश स्वेच्छाधिकार स्वरूपाचा आहे। म्हणजे कलम 251 अशी काही विशिष्ट तरतूद करण्यात आलेली नाही की बाबा अमुक कारणांकरता विलंब झाला तर तो माफ होऊ शकेल, अमुक कारणांकरता विलंब झाला तो माफ होऊ शकणार नाही, किंवा अमुक कालावधीकरताच विलंब माफ होऊ शकेल, अमुक कालावधीचा विलंब माफ होऊ शकणार नाही, अशी कोणतीही विशिष्ट कायदेशीर तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे साहजिकच झालंय काय की हा महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयांना मिळालेला स्वेच्छा अधिकार आहे आणि तो अधिकारी किंवा त्या न्यायालयातला जो कोण अधिकारी असेल तो स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून या बाबतीत आदेश देऊ शकतो। त्यांनी दिलेला आदेश आपल्याला मान्य किंवा अमान्य असेल तर त्याच्याकरता आपण कोणत्याही विशिष्ट कायदेशीर तरतुदीच्या आधारे आक्षेप घेऊ शकत नाही। जर त्याचा आदेश आपल्याला मान्य असेल तर प्रश्न नाही, जर तो आदेश आपल्याला मान्य नसेल तर आपल्याला त्याच्या वरच्या न्यायालयामध्ये वरच्या अधिकाऱ्याकडे अपील करण्यावाचून विशेष काही गत्यंतर उरत नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 250 हे अपील किंवा प्रकरण किती मुदतीत दाखल केलं पाहिजे याविषयीची कायदेशीर तरतूद स्पष्ट करते, तर कलम 251 कलम 250 मुदतीत जर अपील किंवा प्रकरण दाखल नाही झालं तर विलंब माफी करता जी आवश्यक तरतूद आहे ती कलम 251 करण्यात आलेली आहे। आत्ता आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 250 आणि 251 यामधील कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। आपल्याला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता माझा ईमेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, आपण तिथे मला अवश्य ईमेल करू शकता। धन्यवाद।